माहूर तालुक्यात मागील 15 दिवसापासून सततच्या पावसामुळे माळ रानाची शेतकरी सुखावला असून काळी व पांथळ शिवारात जमीन असलेला शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. माहूर तालुक्यात सतत पावसामुळे काळीच्या चिबाळी रानातले पिकाचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे. आता 15 दिवस झाला सारखा पाऊस चालू आहे. आता आमची कोरड माळ राना आहेत, आमच्या पिकासाठी हे फारच चांगली बाब आहे, परंतु सगळ्यासाठी हे चांगली बाब नाहीत. कारण 15 दिवस झाले सारखं पाऊस चालू आहे, ऊन पडत नाहीत, कारण उन्हाशिवाय झाडं काही वाढत नाहीत. आणि आमचा हे कोरड रानाचा तर विषय झाला, परंतु जे चिबाडीचे रान आहेत त्या चिबाडीच्या रानाला तर फार नुकसानदायक आहे हा पाणी. कारण सतत 15 दिवस सारखं पाऊस म्हटल्यानंतर पूर्ण चिबडून जाते, पूर्ण जे पिकं आहेत ते पिवळी पडतात, आणि पिवळी पडल्यानंतर वाढ होत नाही, आणि पुढे चालून काही ते उत्पन्न काही तेवढा काही विशेष उत्पन्न घटवते उत्पन्नामध्ये. असा परिणाम म्हणजे चांगला बी आहे, काही शेतकऱ्यांसाठी हे पाणी चांगलाही आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी हे नुकसानदायक सुद्धा आहे. गेल्या वर्षी सुद्धा माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिकांचं फार मोठं नुकसान उचलावं लागलं होतं. यावेळी अद्यापही माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ व पीक विम्याचा मोबदला अजूनही मिळालेला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे. ते कधी मिळणार या प्रतीक्षेतच तो वाट बघतोय. नाही, मागच्या वर्षी जे पीक विमा काढला होता त्याचा मोबदला अजून काही मिळाला नाही. मागच्या वर्षी दुष्काळ सुद्धा पडला होता, त्याचा बी मोबदला आम्हाला काही मिळाला नाही. आमची अशी इच्छा होती की मागच्या वर्षी जे पीक विमा आम्ही काढला होता त्याच पैशामध्ये आम्ही पुन्हा एकदा पीक विमा काढण्याची आमची इच्छा होती, परंतु मागच्या वर्षीचाच पीक विमा आम्हाला मिळाला नाही. तरी कशी तरी आता परिस्थिती थोडी हालाकीची आहे शेतकऱ्यांची म्हणल्यानंतर, शेतकऱ्याकडं ऐनवेळेवर पैसा नसतो, तरी आम्ही इकून तिकून काहीतरी जमा करून यंदा सुद्धा आम्ही पीक विमा भरलेला आहे. आता सरकारवर आहे सगळं काही अवलंबून की ते पीक विम्याचा मोबदला आम्हाला गेल्या वर्षीचा या वर्षीचा कधी देत होते. फिरोज पठाण, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, माहूर.